आपल्यावरती PhD करण्यासाठी 10 ते 12 वर्ष लागतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. त्याला उत्तर देत 10-12 वर्ष लागले तरी चालतील, मात्र आपण PhD करणारच असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटलांनी दिलंय. PhD करने के लिए कितने साल लगते हैं? पोस्ट ग्रेजुएशन के बाद किसी स्टूडेंट को PhD करना हो कुछ सब्जेक्ट के लिए कितना टाइम लगता है? 1 साल, 2 साल, 2 साल, कम से कम 3 साल. अभी चंद्रकांत पाटिल साहब को मेरे ऊपर PhD करना हो तो उन्हें 10-12 साल निकलने की आवश्यकता है. एखादा विषय ज्यावेळेला आपण मिशन म्हणून करतो, अभ्यासाचा करतो, संशोधनाचा करतो, त्याला जो काही वेळ लागेल तो लागेल. त्यांना असं वाटत असेल 12-13 वर्ष, जास्त पण लागेल. माझी त्याची तयारी आहे. पवार साहेबांना गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही 5, 6, 7 वर खासदार निवडून न आणता देशाच्या राजकारणाच्या मध्यबिंदी कसं राहता आलं? ते एकाच वेळेला राज ठाकरे साहेबांनाही हॅन्डल करतात किंवा राज ठाकरे साहेबांनाही त्यांना हवं ते करायला लावतात, उद्धव ठाकरे साहेबांनाही त्यांना हवं ते करायला लावतात, देशाच्या नेत्या सोनिया गांधींनाही हवं ते करायला लावतात. हे यांना कसं जमतं? हा माझा PhD आणि अभ्यासाचा विषय आहे आणि त्याला वेळ लागेल. पवारसाहेबांचं म्हणणं बरोबर आहे, कारण त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीचा मला अभ्यास करायचा आहे. तो वेळ देण्याची एक विद्यार्थी म्हणून माझी तयारी आहे.